नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर। आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे। आपण ज्या प्रतिक्रिया व्यक्त करता त्यामुळे साहजिकच माझा उत्साह द्विगुणित नव्हे तर शतगुणित होतो, ही गोष्ट सत्य आहे। आपल्यापैकी कल्पना भागवत, करीम शेख यांच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या खरोखरच अतिशय बारकाईने लिहिलेल्या आणि त्याच्याबद्दल त्यांची जी मतं असतात त्या मोकळेपणाने आणि विस्तृतपणे मांडलेल्या अशा त्या प्रतिक्रिया असतात। तसेच विशेष उल्लेख करावा अशी एक प्रतिक्रिया माझ्या डॉक्टर लागू या व्हिडिओवरती आलेली आहे। तुकाराम पाटील नावाच्या श्रोत्याने ती व्यक्त केलेली आहे आणि या प्रतिक्रियेमध्ये एक अधिकची माहिती माझ्यापर्यंत आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। 1968 साली डॉक्टर लागू या नाटकाचा प्रयोग या तुकाराम पाटलाने औरंगाबादमध्ये पाहिला आणि त्याच वेळेला डॉक्टर लागू म्हणजे जाना या सगळ्या खटल्यामध्ये निकाल लागून शिक्षा झाली होती ते गुन्हेगार डॉक्टर लागू औरंगाबाद जवळच्या हर्सुल कारागृहामध्ये म्हणजे जेलमध्ये शिक्षा भोगत होते। आता आजच्या कथेकडे वळूया। चिपळुणामध्ये 1954 साली अचानक रात्री घरफोडी व्हायला सुरुवात झाली। तसं कोकणचा क्राईम रेट म्हणजे गुन्हेगारी होण्याचं जे प्रमाण आहे ते महाराष्ट्रातल्या इतर कुठच्याही जिल्ह्यापेक्षा फार म्हणजे फारच कमी आहे। काही काही वेळेला तर असं वाटतं की इतर जिल्ह्यांचा महिन्याचा क्राईम रेट आणि आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचा वर्षाचा क्राईम रेट याच्यामध्ये सुद्धा उलट दृष्टीने तफावत आहे। परंतु या 1954 साली चिपळुणामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये लागो पाठ म्हणाव्या अशा घरफोड्या व्हायला लागल्या। सगळ्यात पहिल्यांदा जो घाला पडला तो मामा काण्यांच्या घरावरती, नंतर ताय शेटे, मग रानडे आणि त्याच्यानंतर चितळे वकील, इथपर्यंत ही गाडी गेली। दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा 5-7 घरफोड्या या 2-2.5 महिन्यामध्ये झाल्या होत्या। आता या घरफोड्या झाल्यानंतर नागरिक पहिल्यांदा घाबरून गेले, मग हवालदिल झाले आणि एकंदर पोलीस यंत्रणेवर तसा दबाव निर्माण व्हायला सुरुवात झाली। त्यावेळेला वाघमारे नावाचे पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे सिनियर PI चिपळूणच्या पोलीस यंत्रणेचा कारभार बघत होते। त्यांनी या घरफोड्यांचं सत्र सुरू झाल्यानंतर साहजिकच त्यांच्या दृष्टीने ज्या ज्या उपाययोजना हव्या होत्या त्या लगेच करायला सुरुवात केली। रात्रीची गस्त वाढवली, अनेक प्रकारे पोलिसी यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते त्या सगळ्या पद्धती एका सुरात आणि एकाच वेळी अवलंबायला या वाघमारे साहेबांनी सुरुवात केली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री होणाऱ्या घरफोड्यांच्या वर अंकुश लागावा म्हणून यांनी रात्रीची गस्त सुरू केली। आता त्यांच्याकडे जो मोजका म्हणावा असा फौजफाटा म्हणजे शिपाई होते, पोलीस कॉन्स्टेबल होते, त्यांच्यामध्ये त्यांनी आळीपाळीने सगळ्यांच्या नाईट राऊंड म्हणजे रात्रीची गस्त सुरू केली। त्यावेळेला कलमस्ते, कदम आणि भोसले असे 3 जण म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल लगातार रात्रीच्या वेळेला चिपळूण शहरामध्ये गस्तीचं काम करत होते। 1954 सालचा तो काळ, त्यावेळेला इतकी अद्ययावत म्हणावी अशी वाहन किंवा अन्य कोणतीही यंत्रणा या पोलीस यंत्रणेकडे नव्हती, त्यामुळे हे कदम, भोसले आणि कलमस्ते तिघे जण पोलीस खात्याने दिलेल्या सायकलीवरून हातामध्ये एक विजेरी म्हणजे टॉर्च आणि एक काठी घेऊन गस्तीचं काम करत होते। मध्ये मध्ये 2-4 दिवस चांगले जात, मग परत कुठेतरी दरोडा पडे, मग परत 2-4 दिवस काही होत नसे, परत दरोडा पडे। वाघमारे साहेबांनी शिकस्तीचे प्रयत्न करूनही या दरोडेखोरांच्या दरोडे घालण्याला मात्र आळा काही बसत नव्हता। कलमस्ते, कदम आणि भोसले
यांच्यापैकी हे कलमस्ते नावाचे जे पोलीस कॉन्स्टेबल होते ते असेच एकदा रात्री गस्त घालत असताना कन्या शाळेच्या बाहेर असलेल्या एका ओट्यावरती 5-7 माणसं लाईनीने बसलेली त्यांना दिसली. त्या सगळ्यांनी आपल्या अंगावरती घोंगड्या पांघरून घेतलेल्या होत्या आणि खाली मान घालून अर्धवट पेंगुळलेल्या अवस्थेमध्ये ही सगळी मंडळी बसलेली होती. कलमस्तेने आपल्या हातातली विजेरी म्हणजे टॉर्च चा प्रकाश या सगळ्यांच्या तोंडावर पारला आणि पोलिसी खाक्यामध्ये त्यांची चौकशी सुरू केली. तेव्हा त्या टोळक्याने सांगितलं की बाबा आम्ही वारकरी आहोत, आम्ही साताऱ्याहून निघालोय, खाली रत्नागिरीला चाललोय, वाटेमध्ये जरा दमलो म्हणून चिपळुणामध्ये 2-4 दिवस मुक्काम पडलेला आहे. आता त्याच्या कपाळावर असलेलं गंध, डोक्याचं मुंडासह गळ्यामध्ये असलेली तुळशीची माळ आणि पांघरलेली घोंगडी याच्यावरून कलमस्ते साहेबांना ते खरोखरच वारकरी असावेत असा त्यांचा समज झाला आणि त्यांनी आपली सायकल पुढे दामटली. पुढच्या 2-4 दिवसानंतर जे भोसले नावाचे दुसरे कॉन्स्टेबल रात्रीच्या वेळी गस्त घालीत होते त्यांना ही सगळी मंडळी एसटी स्टँडच्या मागच्या बाजूला एका जुनाट वाड्यावरती दिसली. त्याच्यानंतर कदम म्हणजे जे तिसरे गस्त घालणारे कॉन्स्टेबल होते त्यांनाही 1-2 वेळेला ही मंडळी दृष्टीमध्ये पडली, पण तिघांनीही त्याच्याकडे आणि त्यांच्या रूपाकडे पाहून त्याच्याबद्दल संशय आला नाही कोणालाही आणि त्यांनी जराशी दमदाटी करून त्यांना सोडून दिलं. त्याच्यानंतर वाघबारे साहेब या तिघांकडे जेव्हा रोजची चौकशी करत असत त्यावेळेला या तिघांनी आपण एकदा असं एक वारकऱ्यांचं टोळकं कुठे कुठे वेगवेगळ्या जागी बसलेलं आपल्याला आढळलं ते सांगितलं. वाघबारे साहेबांनी लगेच ताळा जुळवला आणि सांगितलं की बाबानो, ज्या ज्या दिवशी तुम्हाला हे तुम्ही म्हणता ते वारकऱ्यांचं टोळकं बसलेलं कुठेतरी पेंगुळलेल्या अवस्थेमध्ये दिसलं त्या दिवशी रात्री चिपळुणामध्ये कुठे ना कुठे दरोडा पडलेला आहे. त्यामुळे आता जर तुम्हाला कुणाला हे टोळकं कुठे जर बसलेलं दिसलं तर ताबडतोब तिथून परत या आणि माझ्या घरातून मला नऊ उचलून घेऊन जा आणि त्या टोळक्याच्या समोर उभं करा. आता त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणजे सिनियर PI वाघमारे साहेबांनी हे सगळं सांगितल्यावर दुसऱ्या दिवसापासून आपण हे अंमलामध्ये आणायचं असं या तिघांनी म्हणजे भोसले, कदम आणि कलमस्तेने ठरवलं. 2 दिवस व्यवस्थित गेले. त्याच्यानंतर 3-र्या दिवशी गस्त घालत असताना परत एकदा या कलमस्ते कॉन्स्टेबलनाच तेच टोळकं परत एकदा मामा काण्यांच्या हॉटेलच्या बाहेर दिसलं. आता यावेळेला त्यांना काही चौकशी करायचं काम नव्हतं. त्यांनी ते टोळकं तिथे आहे असं म्हटल्यावर त्याची खात्री परत एकदा करून घेतली आणि सायकल आपली उलट्या दिशेने आणली आणि मोडकांच्या चाळीमध्ये त्यावेळेला हे वाघमारे जिथे राहत होते तिथे हे कलमस्ते कॉन्स्टेबल आले. रात्री 12:30-1 दरम्यान दाराची कडी वाजवून या कलमस्ते कॉन्स्टेबलनी वाघमारे PI म्हणजे सिनियर PI उठवलं आणि त्यांना सांगितलं की साहेब, आत्ताच मला ते टोळकं मामा काण्यांच्या हॉटेलच्या बाहेर बसलेलं दिसलंय. वाघमारे साहेबांनी तातडीने आपले कपडे चढवले म्हणजे युनिफॉर्म चढवला, हातामध्ये काठी घेतले, त्याच्याच बरोबर सुरक्षेसाठी त्यांचं जे सर्व्हिस रिव्हॉल्वर होतं म्हणजे पिस्तूल बंदूक तेही आपल्या कमरेला लावलं आणि दुसऱ्या सायकलवर टांग टाकून लगा बघे हे कलमस्ते कॉन्स्टेबल बरोबर वाघबारे साहेब हे काणे मामांच्या हॉटेलच्या बाहेर हजर झाले. आता पुढचा मागचा कुठचाही विचार न करता ठरलेल्या गोष्टीप्रमाणे किंवा मनात आलेल्या विचाराप्रमाणे या वाघमाऱ्यांनी या कलमस्तेच्या म्हणजे कॉन्स्टेबल कलमस्तेच्या मदतीने त्या 5-6 लोकांना दामटत दामटत पोलीस स्टेशनमध्ये खाऊन आले. आता आपल्याला का आणलंय, आपण वारकरी आहोत, आज इथे तर उद्या तिथे, असं सगळा एक आविर्भाव त्या टोळक्यामध्ये वेळोवेळी व्यक्त होत होता. वाघमारे साहेब एक शब्द बोलत नव्हते. कलमस्तेच्या मनामध्ये म्हणजे कलमस्ते कॉन्स्टेबलच्या मनामध्ये असं चाललं होतं की साहेबांनी हे
वारकऱ्यांचं टोळकं का पोलीस स्टेशनकडे याची वरात चालवली आहे. करता करता पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये वाघमारे त्या टोळक्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांना समजावून सांगितलं की बाबा तुम्ही सगळं जे हे काम करता यात्रेला निघालात त्याच्यासाठी मी तुम्हाला एक पोलिसांचा पास बनवून देतो, म्हणजे मग पुढे तुम्हाला कोणी अडवणार नाही. अशी थोडीशी पोलीस स्टेशनमध्ये आल्यावरती समजूत घातल्यावर त्यांनी तिथेच आपला मुक्काम टाकला. वाघमारे साहेबही रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिले आणि सकाळी सगळा दिवस चांगला उजाडल्यावर 10:30 सुमारास त्यांना आवश्यक तेवढा जेवढा कर्मचाऱ्यांचा म्हणजे 20-25 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा त्या पोलीस स्टेशनमध्ये जमा झाल्यावर रोजच्या हजेरीसाठी या वाघमारे साहेबांनी परत या टोळक्याकडे आपला मोर्चा वळवला आणि पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केली. आता पोलिसी खाक्या दाखवल्यावर पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये वाघमारे साहेबांना अपेक्षित असणारा परिणाम दिसून आला आणि आपणच चोराची टोळी आहोत आणि आपणच या चिपळुणामध्ये गेले 1-2 महिने चोऱ्यांचा धुडगूस घालतोय हे त्या टोळक्याने माराच्या भीतीने कबूल केलं. वाघमारे साहेबांचा जीव भांड्यात पडला, पण आता घोंगडी अंगावर पांघरून बसणं आणि कुठेही लपून बिपून न बसता कुठेतरी उघड्यावरच 5-6 जणांचं हे टोळकं बसतं आणि नंतर रात्री दरोडा घालून पसार होतं हे वाघमारे साहेबांना थोडंसं वेगळं वाटलं, म्हणून त्यांनी त्याचे अधिक कसून म्हणावे अशी चौकशी सुरुवात केली. त्याच्यावर या टोळक्याने जे सांगितलं ते सगळ्या पोलीस यंत्रणेने त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये कदाचित पहिल्यांदाच ऐकलेलं असेल. वाघमारे साहेबांच्या समोर या टोळीने आपलं जे गुपित उघडं केलं ते कदाचित सगळ्यात पहिल्यांदे या पोलीस यंत्रणेसमोर उघड झालं असावं 1954 साली. थोडासा मार पडल्यावर समोर बसलेल्या या टोळीने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली की म्हणे खरोखर आम्ही साताऱ्यामध्ये राहतो, साताऱ्यातून खाली उतरलेलो आहोत आणि गेल्या 2-2.5 महिने इथे आम्ही धुमाकूळ घालतो. आमचे एक चोरी करायची विशिष्ट पद्धत आहे, म्हणे असं आहे की रात्री साधारणपणे 2-2.5 तासांचा काळ असा असतो की सगळी माणसं अतिशय गाढ निद्रेमध्ये असतात आणि चोरी करण्यासाठी हा काळ चोरांच्या दृष्टीने अतिशय उत्तम असतो. आता मी आपल्याला ही जी गोष्ट सांगतोय ती 1954 सालातली आहे. त्यावेळेला रात्री किती वाजले बघायला कोणाकडे सरसकट अशी काही घड्याळ नसायची, त्यामुळे या चोराच्या टोळीने सांगितलं की आता ही गाढ निद्रेची वेळ झाली हे कसं ओळखायचं किंवा कसं ताडायचं याच्यासाठी आमच्या गुरुने म्हणजे त्यांचा जो कोण शिलेदार होता त्याने एक गंमत किंवा गोष्ट यांना सांगून ठेवलेली होती. त्याने सांगितल्याप्रमाणे म्हणे आम्ही आमच्या टोळीतले हे 5-7 जण जे आहोत ते लाईनशीर असे बसतो, अंगावर घोंगड्या घेतो, हातामध्ये आपला एक टेनिसचा बॉल असतो तेवढ्या आकाराचा एक एक दगड घेऊन हात घट्ट धरून आम्ही झोपतो म्हणे. आता वाघमारे साहेबांना हे थोडं अतर्क्य म्हणावं असं वाटायला लागलं, कारण चोरी करण्यासाठी निघालेलं चोरांचं टोळकं रात्री झोपतं याच्यावर त्यांना विश्वास बसेला. पण आता हे समोरची मंडळी काय सांगतायत ते त्यांना पूर्णपणे सांगू द्या असा विचार करून वाघमारे साहेबांनी आपल्या मनामध्ये आलेले सगळे विचार आपल्या मनामध्येच ठेवले आणि पुढचं बोलणं ते अधिक लक्षपूर्वक ऐकायला लागले. तर त्या टोळक्याने पुढे सांगितलं की असे आम्ही हातामध्ये दगड धरून अक्षरशः झोपतो आणि जेव्हा गाढ निद्रेची वेळ येते म्हणजे रात्रीचा तो प्रहर जेव्हा सुरू होतो त्यावेळेला आमच्या हातातल्या कुणाचं तरी दगड झोप लागल्यामुळे पटकन खाली पडतो. आता तो दगड पडल्यावर त्याचा आवाज येतो किंवा हातातला दगड सुटल्याची भावना किंवा ती जाणीव झाल्यावर त्या माणसालाही जाग येते. मग त्या आवाजाने उठलेले आम्ही सगळेजण एक अनुमान बांधतो की आत्ता
चोरी करण्यासाठी सगळ्यात उत्तम प्रहर सुरू आहे, कारण आत्ता सगळ्यांच्या गाढ झोपेची वेळ झालेली आहे. कारण आमच्याच हातातला दगड आम्ही गाढ झोपेत गेल्यावर खाली पडलेला आहे. मग तिथून आम्ही जे घर ठरलेलं असतं तिथे अतिशय साधेपणाने किंवा कुठचाही किंतू परंतु भीती मनामध्ये न बाळगता चोरी करतो, कारण ती वेळ लोकांच्या अतिशय गाढ निद्रेची असते. चोरी करतो, माल घेऊन आम्ही पसार होतो. या साताऱ्यातनं चिपळुणामध्ये उतरलेल्या टोळीने वाघमारे साहेबांना जे सांगितलं ते ऐकून त्यावेळेला वाघमारे साहेब अतिशय आश्चर्यचकित झाले. त्यांना त्या टोळीचं एका प्रकारे कौतुकही वाटलं की गाढ निद्रेची वेळ शोधून काढायची एक पद्धत त्यांनी चोरी करण्यासाठी का होईना पण स्वतःच्या डोक्याने विकसित केलेली होती. नेहमी आपण थट्टेने किंवा चर्चेमध्ये कधीतरी सहज सहज म्हणतो की चोर हे पोलिसांच्या दोन पावलं पुढे असतात. आता 1954 साली ही गोष्ट खऱ्या अर्थाने पोलीस यंत्रणेमध्येच काम करणाऱ्या वाघमारे साहेबांना आणि त्यांच्या मागे उभ्या असलेल्या त्यांच्या सगळ्या पलटणीला खऱ्या अर्थाने पटली असेल. त्यांना पटलेली ती गोष्ट ज्या गोष्टीवरती माझा एक कायम विश्वास आहे त्या गोष्टीलाही दिजोरा देणारी त्याला अधोरेखित करणारी आहे, आणि ती म्हणजे सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असतं.